महाज्योति संस्था की ओर से मराठा समाज को सारथी निधि दी है। इस तर्ज पर महाज्योति संस्था का निधि प्राप्त हो, इस मांग को लेकर ढोल बजाओ आंदोलन किया गया है। सरकार ने जिस तरह मराठा समाज और सारथी को निधि दी है, उसी तर्ज पर ओबीसी और घुमक्कड़ जनजाति की महाज्योति संस्था को भी निधि देने की मांग को लेकर मंगलवार को महाज्योति बचाओ कृति समिति की ओर से नागपुर के विभागीय समाज कल्याण और महाज्योति कार्यालय के सामने ढोल बजाओ आंदोलन किया गया। इस समय कृति समिति के पदाधिकारियों ने अपनी विभिन्न मांगों का ज्ञापन समाज कल्याण उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड़, विभागीय आयुक्त डॉक्टर संजय कुमार, जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे को सौंपा। इस आंदोलन में महाज्योति बचाओ कृति समिति की ओर से संघर्ष वाहिनी के मुख्य संगठक दीनानाथ वाघमारे, मुकुंद अड़ेवार, योगेश बंद, किशोर सायगन सहित कार्यकर्ता उपस्थित थे। ढोल बजाओ गोंधळ आंदोलन महाज्योति कृति समिति वतीने करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाने महाज्योति या संस्थेची निर्मिती भटके विमुक्त ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गासाठी, उच्च शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आणि विविध योजनांसाठी या संस्थेची निर्मिती केलेली आहे। परंतु या महाज्योति संस्थेची स्थिती अतिशय वाईट आहे। प्राथमिक अवस्थेत सुद्धा नाही, अजून आतापर्यंत ती रांगत सुद्धा नाही, अशा दुरावस्थेमध्ये या महाज्योतीच्या संस्थेच्या कार्यालयाची अवस्था आहे। या संदर्भात आम्ही भटके विमुक्त चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी याच्या आधीसुद्धा पाठपुरावा घेतलेला आहे, परंतु हे घेण्याचं कातळं पांघरलेलं सरकार यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही। चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही असं म्हणतात। ज्याप्रमाणे सारथी ही सुद्धा याच दरम्यान तयार करण्यात आलेली आहे आणि मराठ्यांनी एक मोठं आंदोलन केलं आणि शासनाला एक आव्हान केलं तर ताबडतोब त्यांच्याकरता निधी उपलब्ध झाला, परंतु हे पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी कलागुणांचं प्रदर्शन करून, भटकंती करून, भिक्षा मागून ते आपलं उपजीविका करतात, अशा या वंचित घटकासाठी, समाजाच्या अतिशय मागासलेल्या भागासाठी ही महाज्योती संस्था निर्माण करण्यात आलेली आहे। परंतु हे पुरोगामी महाराष्ट्रातलं सरकार या भटके विमुक्तांकडे, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गातल्या लोकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय, ही अतिशय खेदाची बाब आहे आणि याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी हे ढोल बजाव आणि गोंधळ, शासनाला जाग यावा, शासनाला सद्बुद्धी सुचावी याकरता आणि हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करतो की ज्याप्रमाणे आपण पार्टी संस्थेची निर्मिती केली, एक प्रशस्त सुसज्ज अशा प्रकारचं कार्यालय सुरू केलं, त्यामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे, सारथीसाठी सुद्धा आपण जे काही मराठा समाजासाठी निर्माण केलेलं आहे त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे, परंतु या महाज्योती कार्यालयासाठी, या संस्थेसाठी अतिशय तुटपुंजी अशा प्रकारची तरतूद शासनाने केलेली आहे, ती म्हणजे अतिशय तुटपुंजी आहे, फारच कमी आहे। आणि म्हणून या सगळ्या समाजाचा आक्रोश लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ताबडतोब या आंदोलनाची दखल घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आणि हा निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे जे कार्यालय आहे जे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, इथे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अधिकारी वर्ग नाही, तिथे दिलेला कागद गहाळ होतो, त्याची कोणी दखलसुद्धा घेत नाही, ही अतिशय लाजिरवाणी खेदाची बाब आहे। आणि याकरता आम्ही महाज्योती बचाव कृती समितीच्या वतीनं हे चौथा आंदोलनाचा टप्पा आहे आणि शासन जर याही उपर बटणीवर आलेला नाही किंवा त्यांनी जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूनसुद्धा एक तीव्र आंदोलन, मोठ्या समाजाचं आंदोलन उभं करू, असं मी यानिमित्ताने आपल्या माध्यमातून शासनाला इशारा देऊ इच्छितो। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपूर।